चांपा इथे पारधी समाज राहतो आणि पारधी समाजाकडे कोणीही लक्ष देत नाही, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नसल्यामुळे यांच्यामुळे नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे हे शिकू शकत नाही. शिक्षणाच्या बाबतीत हे लोक खूपच मागे आहेत. कुठे राहतो? चांपा. शिक्षण झालं तुझं? दहावी. आणि त्याच्यानंतर काय केलं? त्याच्यानंतर आयटीआय केलंय. त्या अर्धा एक दीड महिना केला मी. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मागत होते, तर ते कारणानं आमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हते, तर त्या कारणानं मी ते जॉब सोडून दिला. मग कामधंदे नव्हते, तर त्या कारणानं मी मग काहीच नाही करायला लागलो. कुठे राहते? चंपेला. किती वर्षापासून राहते? 20 वर्षापासून. कास्ट सर्टिफिकेट आहे तुझ्याकडे? का नाही मिळाली? 1950 दाखला मागते. 1950 दाखला मागतो? मग त्यांना तू म्हटलं नाही 1950 दाखला कुठून आणायचं? म्हटलं का आमची भटकी जात होती पहिले, आता थोडीशी सुधारली तर आम्ही कुठून आणावं. तरी आम्ही 2-3 वेळा कागद पेश केले पण वापसीस आले. बर, कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे काय नुकसान होते तुमचं? बस नुकसान होते, काहीच मिळत नाही. काय मिळत नाही? कोणी घरकुल, कोणी कोणत्याही स्कीमी आल्या, तर कोणी काहीच नाही भेटत. शिक्षणावर आमचं नुकसान होऊ शकतात, आम्हाला काही ड्युटी नाही लागू शकत, काही नाही. कास्ट सर्टिफिकेट तहसील मध्ये गेलं तर काय म्हणतात? ते 50 दाखला मागते. 50 दाखला तर माणसाकडे नव्हता, त्या कारणानं मग मी ते काम ते बंद केलंय. जर कास्ट सर्टिफिकेट मिळालं तुला तर पुढे तू शिकू शकशील का? हो. बालपांडे यांना दबाव आणण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 9822138189. मी अलका माटे, महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून, इंडिया अनहर्ड.